गरीब राशन कार्ड धारकों को दिए जाने वाले अनाज की कालाबाजारी को बंद करने व कालाबाजारियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग को लेकर रांका शहर अध्यक्ष दिनेश्वर पेठे के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने अन्न आपूर्ति अधिकारी का घेराव किया। पेठे ने बताया कि शहर के महल दसरा अशोक चौक नंदनवन क्रीड़ा चौक मोहन किराना खरबी हिवरी लेआउट यशोधरा नगर पांचवावली वन देवी नगर पार्डी आदि भागों में खुलेआम कालाबाजारी हो रही है। अन्न आपूर्ति विभाग का स्क्वाड सक्रिय नहीं होने के कारण कालाबाजारियों की हिम्मत बढ़ गई है। अब तक कुछ कार्रवाई हुई वह पुलिस विभाग की ओर से की गई, लेकिन विभाग ठंडा बैठा हुआ है। विरोध आंदोलन के दौरान कार्यकर्ताओं ने जमकर नारेबाजी की। मागच्या बऱ्याच दिवसापासून आपण बघतोय नागपूर शहरामध्ये अन्नधान्याचा जो पुरवठा रेशनच्या विभागातून होतो आहे तो अजिबात निकृष्ट दर्जाचं धान्य तर काही ठिकाणी धान्य मिळत आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे आणि काही रेशनच्या दुकानामध्ये अजिबात धान्य मिळत नाही। ह्या अधिकारी आणि रेशनच्या दुकानदारांच्या सोबत साठगाठ करत ज्या ज्या ठिकाणी ज्या दुकानदाराचे हजारोच्या संख्येने रेशन आहेत रेशनचे कार्ड आहेत ते रेशनचे कार्ड ते पाहून त्याची त्याच्या कॅल्क्युलेशन्स प्रमाणे ट्रकच्या ट्रक बाहेरच्या बाहेर गायब होतात असा काळा बाजार ह्या डिपार्टमेंटमध्ये चालू आहे। म्हणून आम्ही इथे आलो। आमची मागणी ही आहे की जो ज्या पद्धतीनं पूर्वी काळामध्ये सुरू होतं उडान दस्ते होते ते उडान दस्ते सुद्धा ह्यावेळेस ते बंद करण्यात आले। ज्या दुकानावर कारवाई होते त्या दुकानामध्ये ज्याचे रेशन कार्ड असेल त्या रेशन कार्डच्या धारकांना रेशन मिळत नाही त्याच्यासाठी आम्ही आज अन्न पुरवठा अधिकारी आम्ही यांना भेटलो यांना निवेदन दिलं। आमची मागणी अशी आहे की ज्या पद्धतीनं गॅस सबसिडीज अकाउंटमध्ये टाकल्या जाते त्याच पद्धतीनं जर मग आपण गरिबाला जर तुम्ही धान्य देत आहे आणि ते निकृष्ट दर्जाचं देत आहे तर तुम्ही तेवढ्याच पैशा जेवढ्या पैशाचा तुम्ही तिकडे सरकारी याच्यातून तुम्ही खरेदी करता त्याच हिशोबाने तुम्ही लोकांनी ते खरेदी नाही करता तेवढ्या पैशाचा जेवढा तुम्ही धान्य तुम्ही त्याला देऊन राहिले त्या कार्डधारकाला तेवढा धान्याचे पैसे तुम्ही त्याच्या। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक पानसी बीसीएन न्यूज नागपूर।